ज्या दोन मुख्य कार्यक्रमांसाठी आपण जमलेलो आहोत त्यातला एक म्हणजे गझल गौरव या ग्रंथाचं प्रकाशन आणि दुसरा सरांचा सन्मान तो मुख्य असल्यामुळे अर्थातच त्याची उत्सुकता थोडीशी आपण मुद्दामच लांबवलेली आहे पण आधी गझल गौरव ग्रंथाचं प्रकाशन कवी असलेले आणि राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष या नात्यांनी आणि प्रदीप सरांचे अतिशय जुने स्नेही या सर्व नात्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण काढलेला गझल गौरव हा ग्रंथ आणि त्याचं प्रकाशन आत्ता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि सगळ्याच गोष्टीत खूप सुंदर कल्पकता या सगळ्या मित्रांनी वापरली आहे त्या ग्रंथाचं आणणं त्याचं प्रकाशन हे सगळंच गझल गौरवचं प्रकाशन कसं असावं तर त्याचं हे उत्तर आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने हा ग्रंथ इथे प्रकाशित होतोय अनिता वहिनी तुम्ही पण प्लीज स्टेजवरती या अनिता वहिनी ह्या सगळ्या संपादक मंडळींनी खूप चांगलं काम या ग्रंथावरती केलेलं आहे यामध्ये आलेल्या सगळ्या लेखकांचंसुद्धा सुद्धा तितकंच मनापासून आभार आहेत या, ले या निमित्ताने नि। त्याचा लाभ घ्यावा आणि हा ग्रंथ आपल्या घरामध्ये असावा असा आहेच आहे अनेकांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे तर त्याचंही तुम्ही मनापासून स्वागत करायला शिखात्री बाळगते आणि या ग्रंथाविषयी अधिक सविस्तर मनोहर सोनावणे सर सांगू शकतील कारण ते या ग्रंथाचे संपादक आहेत मुळात पिंड कवीचा त्यामुळे ते त्यांच्याकडे याचं संपादकत्व जाणं हे योघांनी आलंच अनेक त्यांच्या कवितांसाठी ते जसे प्रसिद्ध आहेत तसे अनेक संस्थांसाठी सुद्धा त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे ब्रँड फॅक्टरी हे त्यांचं पुस्तक सध्या गाजत आहे ज्याला अनेक पुरस्कार आहेत आणि आपल्या या गजल आहे ते संपादक तेनी तेनी या नात्याने त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं एकूण या ग्रंथाची कशी निर्मिती झाली आणि त्याच्या मागे विचार काय होता आणि तो कसा यामध्ये आकाराला आला आ, हे मी सांगू इच्छितो खरं तर आत्ता माझ्या डोळ्यासमोर थोडासा संभ्रम आहे एक म्हणजे कसं की आपल्या इतरांप्रमाणेच प्रदीप निफाडकर हा अगदी माझा खूप वर्षांपासूनचा म्हणजे खरं तर कवितेच्या क्षेत्रात त्याने पाऊल टाकलं त्या वेळेपासूनचा असा माझा मित्र आहे या गझलगौरवच्या संपादकीयामध्ये मी त्याचं आणि माझं एकूणच मैत्र नातं याबद्दल लिहिलेलंच आहे अतिशय ज्याला म्हणता येईल की गझल ही मुळामध्ये आपल्या आतमध्येच आहे उपजतच आतमध्ये आहे आणि ती काही स्पर्श झाली आणि त्यातून ती बाहेर आली असं म्हणावं इतकं सहजपणे गझल ही प्रदीप निफाडकरमधून फुलत गेलेली आहे आणि आपल्याला भेटत गेलेली आहे तो जो काय एक प्रसंग म्हणजे त्याचा मोठा भाऊ हा माझा मित्र आमच्यामध्ये दोन तीन वर्षाचं अंतर आणि तो कॉलेजमध्ये म्हणजे त्याचा मित्र आणि मी आम्ही कॉलेजमध्ये आणि तो शाळेमध्ये अशा स्थितीमध्ये म्हणजे तो नववी दहावीत असेल आणि आम्ही पी डी एफ वाय हो वगैरे अशा वर्गांमध्ये असलेलो त्यावेळेला कुठेतरी मी काहीतरी लिहितो किंवा काही करतो या अशा एक्स्ट्रा क्युरिक्युरल गोष्टींमध्ये याचं साधारणतः घरातल्या आमच्या नेहमीच्या येण्याजाण्यातून हे त्याला समजलेलं होतं प्रदीपला आणि एक दिवस त्याने मला मी त्याच्या घरी येत असताना मध्येच वाड्यातल्या गॅलरीमध्ये गाठलं आणि मला त्याने त्याची एक छोटी चिठ्ठी ज्यात त्याने दोन ओळी लिहिलेल्या होत्या ती त्याने मला वाचायला दिली होती आणि ती वाचली त्यात गंमत होती आता मला ते काही ओळी आठवत नाहीत पण गंमत नक्की होती आणि मी त्याला म्हटलं अरे तू छान लिहितोस लिहू शकतोस छान तर तो म्हणाला की मी लिहिलं आहे म्हणजे तो आधीपासूनच लिहित होता त्यावेळी तो काहीतरी आठवी नववीत असेल नव्वीत नववीत वगैरे असेल म्हणजे साधारणतः चौदा पंधरा वर्षाचा आणि तो लिहित होता आणि मग त्याने मला त्याची वही पण दाखवली तिची एक छोटीशी डायरी होती आणि त्यातलं त्याने मला दाखवलं आणि माझ्या लक्षात आलं की हे तो जे काही लिहितो आहे ते आत्ता जी काही प्रचलित किंवा आत्ता जी काही आपल्या अवतीभोवती कविता दिसते आहे त्यापेक्षा वेगळं आहे त्यावरती थोडीशी उर्दू शेरो शायरीची छाप आहे शेरो शायरी हा प्रकार मलाही थोडा ऐकलेला होता माहीत होता आणि तसं काहीतरी त्याच्यामध्ये आहे हे मला जाणवलं होतं आणि त्यावेळेला अर्थातच मी ज्या Uh, मंडळींबरोबर ज्या संस्थेबरोबर uh, काही माझ्या म्हणजे त्यावेळी आम्ही नवोदित सगळी काही uh, मंडळी ही ज्या संस्थेतून काही काम करत होतो ते एक आमचे मित्र होते सुधाकर नेर्लेकर आपण माहीत असेल आता ते आज हयात नाही आहेत पण पहाट नावाची पुण्यातली एक अतिशय ज्याला म्हणता येईल नवोदितांसाठी ज्यांनी नवोदितांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन नवोदितांसाठी uh, महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेलं होतं ते सुधाकर नेर्लेकर ते त्यावेळेच्या माझ्या सगळ्या धडपडींमधून माझेही मित्र झालेले होते त्यावेळेला मी अर्थातच प्रदीपला त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो आणि त्यांनी ते वाचल्या ओळी त्या प्रदीपने लिहिलेले आणि ते त्याला म्हणाले की अरे हे गझल सदृश्य आहे आणि त्यावेळी आम्हाला पहिल्यांदा म्हणजे मला स्वतःला आणि कदाचित प्रदीपलासुद्धा गझल सदृश्य आपण काहीतरी लिहितो की याला काहीतरी गजल असं म्हणतात हे समजलं असावं पण गझल त्याच्यामध्ये त्याच्या आधीपासूनची होती आणि मग पुढे सुरेश भट भेटले अर्थातच ते भेटणं स्वाभाविक होतं ते घडणारच होतं आणि मग पुढची आत्ता सगळी जी काय वाटचाल आहे आत्तापर्यंतची ती आपल्या समोर आहे पण तो एक बिंदू जो होता त्याच्या सुरुवातीच्या त्या क्षणातला त्याचा मी साक्षीदार असल्याचा मला आनंद नक्की आहे आणि आज तो आनंद आहे त्याचा साक्षीदार असल्याचा आणि त्याच्याबरोबर आज त्याच्या साठीच्या निमित्तानं आज त्याच्या समारंभामध्ये निमित्तानं आपण म्हणू गझलचा गौरव करणारा एक ग्रंथ आपण संपादित करतो आहोत याचा अर्थातच अभिमान आहे एक आनंद वाटतो या गोष्टीचा हे सगळं घडलं किंवा घडतं आहे यामध्ये आत्ता अर्थातच आधी उल्लेख झाला तसा मंगेश कश्यप यांनी एक साधीशी अशी विच्छा व्यक्त केली होती की पुढच्या वर्षी प्रदीपची साठी आहे ताने ताने गजल, गजल तर त्यानिमित्तानं आपण काहीतरी करूयात आणि त्यानिमित्तानं गझल आणि गझलला काही चालना मिळेल असं काही आपल्याला करता आलं तर अर्थातच ती एक चांगली गोष्ट होईल असं त्यांनी म्हटल्यानंतर गौरव या ग्रंथाची कल्पना मनामध्ये आली आणि एक त्याची संकल्पना जी आहे ती प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला अर्थातच गझल काय आहे आणि गझलेबद्दल अर्थातच अविनाश सांगोलेकर सर आता इथे आहेत आणि ते मराठीतले आद्य पहिले ज्याला म्हणता येईल असे गझलेचे समीक्षक आहेत गेल्या चाळीस एक वर्षामध्ये गझलेवरती बऱ्यापैकी लेखन झालेलं आहे बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे बऱ्यापैकी त्यावरती वापो आणि अशा गो गोष्टी घडत आहेत पण याचं एक आपण ज्याला म्हणतो की दर्शनी रूप म्हणू एक एक आपण एक जसं आपण एक स समग्रपणे आपण असं म्हणता येईल असं काही आपण या ग्रंथामधून देऊ शकतो का असा विचार आम्ही केला आणि अर्थातच आम्ही जे मराठीतले गरम गझलचे अभ्यासक आहेत ज्यांचा मराठी आणि उर्दूचाही गझलेचा अभ्यास आहे अशा काही मंडळींना आम्ही संपर्क केला त्यांना या संदर्भातले विषय सुचवले आणि लिहायला सांगितले त्यातल्या अनेकांनी लिहिले अर्थातच ते या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत काही मंडळी जे ज्येष्ठ आहेत गझल आणि एकूणच मराठी साहित्यामध्ये पण एकतर वयोपरत्वे आणि कदा दुसऱ्या दुसरी म्हणजे कार्यबाहुल्यामुळे म्हणून त्यांच्या इतर काही व्यापांमुळे त्यांना लिहिता येणं शक्य झालं नाही पण एकूण गझल आणि गझलेचा आकृतीबंध आणि गजलेचं आजचं गजले एकूण जे काही रूप आहे त्याच्याबद्दलची एक चर्चा म्हणून अशी या ग्रंथामध्ये आपल्याला नक्कीच दिसेल आणि जाणवेल विशेषत गझल एक तंत्र आहे म्हणजे गझल हा एक तंत्रप्रधान अशा प्रकारचा काव्य प्रकार आहे त्याची एक नियमावली एक सूत्र आहे गझलेची बाराखडी अर्थातच सुरेश भटांनी दिलेली आहे जो मंत्र आहे आणि त्यानुसार त्याला प्रामाणिक राहून गझलेची रचना करणं हा एक त्याला म्हणता येईल असा एक थोडासा कौशल्यापणाला लावावा असा आणि तो माझ्यासारख्या व्यक्तीला कधीच न जमलेला असा हा प्रकार आहे म्हणजे प्रदीप निफाडकरांच्या बरोबर माझी जवळपास आज पंचेचाळीस वर्षाची मैत्री असूनही आणि त्यांच्यामुळेच म्हणजे दीपक करंदीकर इथे आहेत प्रदीप निपाडकर आहेत रमण रणडीवे या सगळ्यांच्यामुळे दादांशी म्हणजे सुरेश भटांशी माझी खूप चांगली गट्टी जमलेली होती त्यांच्याबरोबर खूप गप्पाही होत होत्या पण कधी ते माझ्याकडून काही गजल लिहून गाण्याच्या मागे लाद लागले नाहीत आणि मीही कधी त्यांना माझी गजल ऐकवतो म्हणून कधी काही ऐकवलं नाही त्यामुळे अर्थातच त्यांनी माझ्या कवितेचा सन्मान केला आणि मी त्यांच्या गजलेचा सन्मान केला एवढं सगळं करून गौरव या सं ग्रंथाचं संपादन मला करायला सांगावं हीसुद्धा ज्याला म्हणता येईल की एक वेगळा वेगळी अशी एक गोष्ट आहे पण अर्थातच गझल लिहिली नाही पण याचा अर्थ गझल वाचली नाही आणि गजल आवडली नाही गझलेवर प्रेम केलं नाही असं अजिबात झालं नाही मुळामध्ये या गौरव ग्रंथामध्ये अरुण मात्रेंचा लेख आहे गझल काय असते असं त्याचं शीर्षक आहे अरुण मात्रे यांनीही कधी गझल लिहिली नाही ते माझ्यासारखेच एक कवी आहेत चांगले कवी आहेत आणि त्यांनी ज्या स्वतंत्रपणे गझलकडे पाहिलं आणि गझलेची चर्चा केली मला असं वाटतं आहे की गजले बाहेरून गजलेकडे पाहून गजलेची चर्चा करणं हा जो एक अरुण नी जो एक यामध्ये लेखले तीच माझी भावना गजलेबद्दलची आहे आणि तिथे त्या दृष्टीने अरुण मात्रेंचं आणि माझं जे काही परसेप्शन आहे गझलेबद्दलचं ते या ठिकाणी जुळलेलं आहे शुद्धता महत्त्वाची ह्या चर्चा झालेली आहे या, या लेखांमध्ये की तंत्रशरणता आणि तंत्रशुद्धता तंत्रशुद्धता तर जपली पाहिजे पण तंत्रशरणता किती तंत्रशरणतेमधून काही सवलती हव्यात का त्या सवलती मग कशा आणि मग सवलतींच्या नादामध्ये गझल कशी भरकटते अशी सगळी चर्चा यामध्ये झालेली आहे तर हा एक जो किती आपण वॉटर टाईट ती तं, तंत्र तंत्रबद्धता हवी किंवा त्यातली लवचिकता असावी तर ती किती असावी याचा एक खूप चांगलं असं मार्मिक म्हणजे संगीताबाईंचा लेख आहे गझलेसमोरील आव्हानं म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी ही गोष्ट ही चर्चा केलेली आहे की शेवटी काहीही झालं तरी गझलेची तंत्रशुद्धता जी आहे ती जपणं ही मुळात आवश्यक गोष्ट आहे आणि मग जो आरोप हा मुक्तछंदा मुक्तछंदाच्या बाबतीत होतो हे स्वतः प्रदीप निफाडकरांनी त्यांच्या मुलाखतीमध्येच असं म्हटलेलं आहे की जर मुक्तछंद नसता तर पन्नास टक्के कवी बाद झाले असते तर अगदी खरी गोष्ट आहे कारण मुक्तछंदाच्या नावावर काहीही करता येतं मी स्वतः मुक्तछंदातला कवी आहे मुक्तछंद लिहिणारा कवी आहे आणि मला माहिती आहे मुक्तछंदातले दोष काय आहेत आणि ते काय असू शकतात पण तीच गोष्ट कुठेतरी मला असं वाटतं आहे की ही सगळी तंत्रशुद्धता आणि तंत्रशरणता याच्यामध्ये गजलेच्या बाबतीत घडते का असा विचार आता करण्याची आणि अर्थातच तो गझलच्या अभ्यासकांनी करण्याची गरज आहे असं मला वाटतं त्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि त्या ता दोन्ही बाजू या आपल्या ग्रंथामध्ये चर्चेला आलेल्या आहेत पण तंत्रशरणतेमुळे गझलेतला जो मूळ आत्मा गझलियत ज्याला म्हणतो ती हरवते आहे का गझलियत सापडते आहे का त्याच्यामध्ये तुम्ही तंत्र खूप चांगलं साधलं पण प्रदीप निफाडकरांच्या दोन वेळे ऐकल्यानंतर चटकन वा येतो तोंडातून हा वा कशामुळे येतो किंवा प्र दीपक करंदीकर इथे आहेत समोर उत्तम गझलकर आहेत त्यांनी ग गझल सादर केल्यानंतर त्यांनी एक त्यांची द्विपदी सादर केल्यानंतर जो एक उत्स्फूर्तपणे वा येतो मुखातून असा वा येण्यासाठी काय नेमकं करायला पाहिजे काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये या गोष्टींच्याबद्दल एक अतिशय सुंदर लेख या ग्रंथामध्ये लिहिला आहे त्याच्या अगदी छोटे छोटे पैलू आणि सूक्ष्म अशा दृष्टीने संदीप गुप्ते म्हणून यांनी ते उर्दूचे गझलकार आहेत त्यांनी लिहिलेलं आहे मला असं वाटतं आहे की गझल्याच्या अशा वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारं काम या ग्रंथामध्ये झालं आहे आणि त्याच्याबरोबरच गझल सादरीकरण आणि गजल गायन यावरही त्याच्या पैलूंवरही भाष्य या गझलगौरव ग्रंथामध्ये या ग्रंथामध्ये आलेलं आहे मला असं वाटतं आहे की हे एक स खूप चांगलं असं कॉन्ट्रिब्युशन खूप चांगलं असं म्हणजे प्रदीप निपाडकरांच्या साठीनिमित्त आपण एक ग्रंथ करतो आहोत त्यांचा गौरव करणारा ग्रंथ करतो आहोत आणि त्यातून गझलेबद्दल आपण काही सांगतो आहोत आणि त्यातून गझलच्या अभ्यासकांना आणि गजल लिहू इच्छिणाऱ्यांना काही एक इनपुट्स मिळणार आहेत काही एक मार्गदर्शन मिळणार आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं की एक खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन एक खूप चांगलं योगदान या निमित्तानं म्हणजे आज ह्या साठीचं औचित्य म्हणू त्यातून मंगेश कश्यपांच्या मनात आलेला विचार असेल आणि त्यातून सादर झालेला साकार झालेला आहे ग्रंथ असेल याच्यातून मला असं वाटतं की जे कोणी गजल लिहू इच्छित आहेत गझलचा अभ्यास करू इच्छित आहेत त्यांना खूप चांगलं इनपुट्स या ग्रंथामधून मिळतील आणि ते करण्याचं भाग्य म्हणजे ते एक आपल्यापुढे स ठेवण्याचं भाग्य हे संपादक म्हणून मला आणि माझ्या अर्थातच संपूर्ण टीमला मिळालं हे मला आनंदाची गोष्ट वाटते दुसरी गोष्ट अर्थातच प्रदीप निफाडकरांच्याबद्दल सगळ्याच सुरूजांनी अगदी मनापासून मनोज्ञ पद्धतीने जे काही लिहिलेलं आहे त्याच्यात आत्ता काही परत परत आता त्याचं पुनरावृत्ती नको म्हणजे परखड आहे आणि मग ते काय तोंडावर बोलणार आहे वगैरे या हे सगळं काही प म्हणजे जे काय आपण म्हणू की दोषांची अशी म्हणू आपण प्रदीपच्या थोडीशी चर्चा इथे काही व्यासपीठावरून झाली आहे पण प्रदीप निपाडकरांच्या दोषांची खरी चर्चा जी केली आहे ती वहिनींनी केलेली आहे आणि त्या वहिनींनी आणि त्यांनी जे काय प्रदीपचे दोष सांगितले आहेत ते आपण सगळ्यांनीच वाचले पाहिजेत त्यामध्ये मला असं वाटतं आहे की एक चाळीस वर्ष म्हणजे आता पस्तीस वर्षं झाली असतील पस्तीस वर्षांच्या संसारामध्ये प्रदीप जेवढा त्यांना कळला अर्थातच तेवढा आपल्या कुणालाही कळणं असलं शक्य नाही कुणालाच शक्य नाही त्यामुळे त्यांनी ज्या मोकळेपणाने आणि जितक्या हृद्धपणे आपण ज्याला म्हणू त्यांनी त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे ते खरोखरच वाचण्यासारखं आहे अविनाश सांगोलेकर तर गझलेचे समीक्षक आहेत स्वतः गझलकरच आणि उत्तम समीक्षक आहेत त्यांनी गझलचंद्र त्यांना उल्लेख केला आणि आमचे मंगेश कश्यप यांनी गझलेंद्र असा उल्लेख केला प्रदीप निपाडकरांचा तर हे दोन्ही चांगले आहेत म्हणजे गजलेंद्र म्हणजे गझलचा गजल राजा ही गझलचा इंद्र आणि गझलचंद्र असं त्यांनी ती फोड करून सांगितली गजलचंद्र म्हणजे काय मी त्याला थोडंसं आणखी असं म्हणतो की सूर्याचा प्रकाश चंद्राला मिळतो चंद्र चंद्र शीतल प्रकाश आपल्याला देतो त्याची हीच सुरेश भटांचा प्रकाश सुरेश भट गझल सम्राट सुरेश भटांचा प्रकाश प्रदीप निफाडकरला मिळाला आणि प्रदीप निफाडकरने चंद्र होऊन तो प्रकाश आपल्यापर्यंत पोचवलेला आहे आणि तो अर्थातच गझलचंद्र आहे तर असे काही ज्याला म्हणता येईल की खूप छान असे ज्याला म्हणता येईल त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारे लेख या ग्रंथामध्ये आहेत तो वाचावा तो संग्रही ठेवावा कारण त्यातून आपल्याला निश्चितच काहीतरी हाताला लागेल अशी मला असा मला विश्वास आहे मी या निमित्तानं आज या व्यासपीठावरून माझे या गजल गौरव या संपूर्ण कामामध्ये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा सहभाग होता ते माझे मित्र संदीप तापकीर आणि अर्थातच प्रकाशक आणि एकूण नुसते प्रकाशक म्हणजे त्यांनी प्रकाशन हे प बाकी हे सगळे पण एकूण त्याच्यामध्ये त्यांची प्रत्येक गोष्टीमधली त्यांची इन्वॉल्वमेंट आमचे नितीन हिरवे खूप छान प्रकाशक आहेत खूप चांगले प्रकाशक आहेत आणि विशेषतः कवितांची खूप मनोज्ञ अशी ज्याला म्हणता येईल अशी जाणीव असलेले असे प्रकाशक आहेत तर या दोघांचे आणि त्याचबरोबर अर्थातच आमच्या अविनाश सांगोलेकर असतील मंगेश कश्यप असतील धनंजय तडवळकर धनंजय तडवळकरांनी तर म्हणजे मी म्हणतो की गेल्या सहा आठ महिन्यामध्ये ग ज या एकूणच कार्यक्रमासाठी आणि त्यात त्या ग्रंथासाठी सुद्धा जे काही परिश्रम घेतलेत त्या सगळ्यांमुळे आज हा ग्रंथ या ठिकाणी साकार होऊ शकलेला आहे त्यामुळे या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी खरं तर आपल्यासमोर आत्ता जे काय आहे ते बोललेलो आहे एकूण दोनशे पानांचं हे हार्डबाऊंड पुस्तक आहे तर आपण हे पुस्तक आज निश्चित खरेदी करावं अर्थातच त्यातून मिळणारं उत्पन्नसुद्धा गझलेच्या आणि कवितेच्या कामासाठीच वापरण्याचा मनोदय हा प्रदीप निपाडकरांनी व्यक्त केलेलं आहे एवढं सांगून मी आपली रजा घेतो धन्यवाद